आपलं स्वतःचं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. तुमचं हे घराचं स्वप्न आम्ही करू साकार. पलूस शहरात घेत आहे निसर्ग सिटी आकार. या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बुक करा आपल्या स्वप्नातला बंगलो. 115 बंगल्याचा भव्य प्रोजेक्ट. बुकिंगसाठी संपर्क निसर्ग सिटी पलूस, कन्याशाळा रोड, विश्वनाथ मल्टीपर्पज मंगल कार्यालय नजीक पलूस. संपर्क 98 50 90 57 16 आणि 96 65 12 28 57. पलूस येथे वीज दरवाढ निषेध मोर्चा, हजारो नागरिक सहभागी, वीज बिलांची होळी. महावितरणच्या प्रस्तावित अन्यायकारक 37% वीज दरवाढी विरोधात पलूस येथे आज मारुती चौक ते मुख्य गुंडादारी चौक वीज दरवाढ निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले. बरवनात पलूस व परिसरातील नेते मंडळींनी काळे झेंडे घेऊन पलूसच्या मुख्य गुंडादारी चौकात ठाण मांडल्यामुळे कराड तासगाव रोडवरील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी बोलताना शेतकरी उद्योजकांच्या व्यथामंडात महावितरण व सरकारचा अनेकांनी निषेध व्यक्त केला. स्वाभिमानीचे नगरसेवक निलेश येसुगडे, दिलीप जाधव, कपिल गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे, रामचंद्र पाटील, काँग्रेसचे गिरीश गोंदिल, युवा सेनेचे विनायक गोंदिल, दादा पाटील, राष्ट्रवादी शरद लाड, दिगंबर पाटील, मारुती चव्हाण, सुधीर जाधव, सुग्रीव बुचडे, हनुमंत कदम, शरद शिंदे पाटील, भरत गोंदिल, जयकर पाटील, नारायण निकम, शंकर शेंडगे, उमेश पाटील, सांडगेवाडी सरपंच अमर वडार, सावंतपूर सरपंच प्रल्हाद जाधव यांच्यासह पलूस एमआयडीसीतील असंख्य उद्योजक, कर्मचारी, नागरिक, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वीज बिलांची होळी करून महावितरण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे वीज दरवाढ निषेधार्थ निवेदन देण्यात आले. राष्ट्रगीत गायनाने मोर्चाची सांगता झाली. आज पलूस परिसरातील सर्व उद्योजक, शेतकरी बांधव आणि व्यापारी बंधू, पलूस मधील सर्व नागरिक यांच्या वतीनं महाराष्ट्र शासनानं आणि महावितरणनं जी 37% अन्यायकारक दरवाढ करण्याचा जो प्रस्ताव आणलेला आहे त्याचाही तो रद्द करण्यासंदर्भात आणि तो प्रस्ताव आणला त्या निमित्तानं निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला होता. या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवून द्यायची आहे की आमच्या परिसरामधील पूर परिस्थिती, त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आणि आता नुकताच उद्योजक आणि शेतकरी बंधू आत्ता कुठं उभार घेत असताना ही अन्यायकारक दरवाढ त्यांनी करू नये आणि जर अशा पद्धतीची अन्यायकारक दरवाढ त्यांनी केली तर या परिसरातील सर्व उद्योजक इतर राज्यामध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत. हा एक त्यांना सूचना वजा एक इशारा सर्व उद्योजकांतर्फे मी त्यांना देतोय.